जागो ग्राहक जागो 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 झाली नवी पहाड बघा हो जागो ग्राहक जागो करताना कुठली ही खरेदी नीट पारखून घ्या हो जागो तरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो जागो जाणा आपल्या अधिकारांना काय द्यातल्या तरतुदींना बेईमानांना धडा शिकवूया जागो ग्राहक जागो जागो ग्राहक जागो नमस्कार जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जुन्या सहकारी संस्थांचा पुनर्विकास रीडेव्हलपमेंट हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे कारण त्याच्यामध्ये काही शंका असतात प्रश्न असतात भीती असते खरं तर तो आनंदाचा भाग असला पाहिजे पण ह्यासाठी एक सुंदरसा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वयं पुनर्विकास. ही स्वयं पुनर्विकासाची सुवर्ण संधी आपल्यासाठी कशी ठरू शकते या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत माननीय आमदार प्रवीण दरेकर सर. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. सर अध्यक्ष आहेत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे. त्यानंतर आपल्याबरोबर आहेत वास्तुविशारद निखिल दीक्षित. तुमचंही सर कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आणि स्वयं पुनर्विकासाचा एक खूप सुंदर अनुभव असणारे विकास बंका ग्राहक प्रतिनिधी म्हणून आपल्या बरोबर आहे. नमस्कार, तुम्हा तिघांचंही आजच्या चर्चेमध्ये स्वागत करते. आणि अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे पुनर्विकास असू देत आणि त्यामध्ये स्वयं पुनर्विकासाबद्दल आपण बोलतोय. दरेकर साहेब, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की स्वयं पुनर्विकास म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, काय? स्वयं पुनर्विकास म्हणजे गृहनिर्माण सहकारी संस्थेनं किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांनी एकत्रित येऊन बिल्डरच्या ऐवजी आपण संस्थेनं आपण आपला विकास करायचा, एवढं सिम्पल लॉजिक आहे. आणि जो बिल्डर करतो आणि बिल्डर नफा कमावतो, बिल्डर काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन किंवा व्यक्ती नाही आहे, तो नफा सभासदांवर शेअर होतो. आयदर तो वाढीव जागेच्या बाबतीत होतो किंवा कॉर्पोरेटच्या बाबतीत होतो आणि त्याच्यामुळे बिल्डर कमावणारा नफा हा त्या गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांवर विभागला जातो. आणि याच्यामध्ये बिल्डर ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी सोसायटीच्या मार्फत केल्या जातात. अच्छा, आता बिल्डरकडे लोक का जायची, तर दोन कारणांसाठी बिल्डरकडे जायची. एक म्हणजे पैसे नसतात, बिल्डर पैसे उपलब्ध करतो, पैसे लावतो. आणि दुसरं जो परवानग्यांचं जंजाळ असतं, आपल्याकडे परवानग्या म्हटल्या म्हणजे किती सहज मिळतात आपल्याला माहीत आहे. मग हे सगळे उपद्व्याप जे असतात ते बिल्डर त्याच्यापर्यंत करतो आणि आपला माणूस कसा असतो, आपल्या झंझट नको बाबा, दोन घास कमी मिळाले तरी चालतील ही आपली प्रवृत्ती असते. आणि त्याच्यामुळं समाधानी असतो मध्यमवर्गीय जो माणूस असतो, तो नको डोक्याला ताप. परंतु जर आपल्याला आपल्या आयुष्याचं अंतिम गोल हे आपलं घर असतं आणि जर मोठं घर मिळालं, चांगलं घर मिळालं, थोडं परिश्रम करावे लागले तर केले पाहिजेत, हा विचार आम्ही मुंबईत रुजवला आणि स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून आज रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला दिसतोय. आणि त्याच्यामुळे काही मोठं टेक्नॉलॉजी नाही. स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डरची जागा सोसायटी रिप्लेस होते, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर नेमतो त्याच्याकडून काम करून घेतो, आर्किटेक्ट नेमतो, सॉलिसिटर नेमतो, या सगळ्या नियुक्त्या सोसायट्या करते, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करते आणि कॉन्ट्रॅक्टर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर तो त्याचा बिझनेस करतो. पण नफा जो आहे तो नफा सोसायटीला मिळतो, सोसायटी त्या नफ्याचं विभाजन करते आणि लाभ त्या संस्थांच्या सभासदांना मिळतो. एवढं सिम्पल गृहनिर्माण स्वयंविकास स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचं आहे. तुम्ही तर अभियानच छेडलं होतं 2018 पासून, त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला. कसं आहे, या विषयाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. पहिलं तर आम्हाला सांगितलं असं कुठे होतं का, हे होऊ शकत नाही. परंतु आम्ही आता करून दाखवलं. मुंबईत आज जवळपास 7 ते 8 इमारती
या स्वयं पुनर्विकासाच्या प्रत्यक्षदर्शी उभ्या राहिलेत आणि बिल्डर 400 ते 450 देऊ शकत नव्हता किंवा काही ठिकाणी बिल्डर 269 ते 500 देणार होता. त्यांना आता 850, 900, 950 स्क्वेअर फीटाचे घरं प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी मिळालेली आहेत. पण थोडंसं लोकांच्या मनातल्या शंका काढण्यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या बैठका घेतल्या, मेळावे घेतले आणि मुंबईत हे अभियान छेडलं आम्ही. सर्वप्रथम एखादा अभियान छेडत असताना एका जबाबदार नेत्याच्या, विश्वासार्ह नेत्याच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या आवाहनानं जर त्या अभियानाला सुरुवात केली तर यश मिळतं. म्हणून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, मला वाटतं निखिल जे मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत यशवंतराव नाट्यगृहात आम्ही ते अभियानाची सुरुवात केली. हा विषय काय, तेव्हा तर आमची नुकतीच सुरुवात होती, एक बिल्डिंग आम्ही करत होतो. आणि जेव्हा देवेंद्रजींनी अपील केलं हे होऊ शकतं, त्यावेळेला मुंबईत माहोल तयार झालं. मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले, 500 ते 1000 ही प्रक्रिया कशी असते ते समजावून सांगितलं, याचा लाभ काय असतो ते समजावून सांगितलं. असं करत करत लोकांच्या मनात स्वयं पुनर्विकास काय हे त्या ठिकाणी बिंबवलं. त्यानंतर मग आम्ही प्रत्यक्ष मुंबई बँकेनं फंडिंग करून मदत करणारी यंत्रणा उभी केली आणि आम्ही प्रत्यक्षदर्शी अनेक सोसायट्या त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून इमारती उभ्या करून लाभ मिळवून राहिल्या. आणि जेव्हा सक्सेस स्टोरी होते तेव्हा लोकांचा त्या ठिकाणी विश्वास होतो, हे होऊ शकतं का तर जाऊन बघा. आता आमच्या चैतन्य सोसायटीचे इथे प्रतिनिधी आलेत, ते स्वतः ती गोष्ट केलेली आहे. आम्ही आता अजित सोसायटी आहे गोरेगावची, जी बिल्डर 400 ते 450 पण देत नव्हता, फिजिबिलिटी होत नव्हती, छोटा प्लॉट होता. आज 800 ते 850 स्क्वेअर फीटाच्या घरात ती लोक गेली. कांदिवली म्हाडाला चारकोप वसाहतीमध्ये अभिलाषा सोसायटी आहे, तिथे आमचे कवठणकर नावाचे तिथले सोसायटीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना 269 आज 920 स्क्वेअर फीटाचं घर आज त्यांना मिळते. म्हणजे हा गेम चेंजर आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यातला. आणि त्यांनी सांगितलं की 10 कोटीचा कॉर्पस पण आमच्यासाठी मेंटेनन्ससाठी उपलब्ध राहतोय, शिल्लक राहतोय. याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय हवंय, आपल्या प्रत्येकाचं मध्यमवर्गीय माणसाचं एक घर हेच मोठं स्वप्न असतं. आणि जर थोडेसे परिश्रम घेतले, एकमेकांना सभासदांना विश्वास दिला तर त्या ठिकाणी होऊ शकतं हे आम्ही दाखवून दिलं. आणि मुंबई जिल्हा बँकेनं ही स्कीम बनवली, योजना बनवली आणि त्याकरता प्रत्यक्षदर्शी पैसे उपलब्ध करून दिले. आमचा एकही रुपया त्या ठिकाणी थकला नाही, रिपेमेंट प्रॉपर होतंय. आणि आज त्या ठिकाणी लोक घरात राहायला सुद्धा त्या ठिकाणी गेली. जवळपास 5-6 भूमिपूजनसुद्धा गेल्या महिनाभरात मी त्या ठिकाणी केली. आणि मला वाटतं एक मोठ्या प्रमाणावर आता लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासाला मोठ्या संख्येनं आज गृहनिर्माण संस्था पुढे येताना दिसत आहेत. आम्ही या अभियानाचा एक फार मोठा कार्यक्रम आपला नेस्कोला गोरेगावला घेतला, जिथे आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गृहनिर्माण मंत्री आणि सहकार मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आपण बघाल त्या नेस्कोच्या गृहनिर्माण परिषदेमध्ये जवळपास 15 ते 20 हजार लोक उपस्थित होते. म्हणजे गर्दी ती कशाची होती तर त्यांचे प्रश्न होते आणि मुख्यमंत्री येणार, उपमुख्यमंत्री येणार, नेमकं सेल्फ डेव्हलपमेंट काय, सरकार काय करतं, आमचे ज्या काही गोष्टी आहेत प्रश्न ते ऐकून घ्यायला आलेत. त्याच्यामुळं अशी हाऊसिंग किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये गर्दी कधीच मुंबईत नव्हती. म्हणजे अक्षरशः जनसागर उसळला होता. आणि तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं होतं की साहेब ही गर्दी आहे ती प्रश्नांची गर्दी आहे, गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांच्या ज्या अडचणी आहेत त्या सरकार आले त्यांना सांगायचे आहेत, तुम्ही काय देणार आहात हे त्यांना समजून घ्यायचं आहे, म्हणून ही गर्दी आहे. आणि मला खास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानावे लागतील की आम्ही 20 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या होत्या, ज्याचा उल्लेख नंतर निखिलजी करतील. त्यातल्या 14 मागण्या या सरकारनं पूर्ण केल्या. म्हणजे वन विंडो खिडकी त्या ठिकाणी सरकारने केली, सेल्फ डेव्हलपमेंटला अनेक सवलती दिल्या, स्टॅम्प ड्युटीमध्ये दिल्या, GST मध्ये दिल्या, 9 मीटरचा जो विषय होता
रस्त्यावरच्या इमारती 9 मीटरच्या एक्सपान्शनचा रस्त्याच्या त्या विषयाला त्या ठिकाणी सरकारने मार्ग काढला. आणि मला वाटतं 20 पैकी 14 प्रश्न मार्गी लागले. आणि आपण बघाल की त्यानंतर देवेंद्रजींनी स्वतः बैठक घेतली, म्हणजे केवळ घोषणा केल्या असं नाही तर त्या घोषणांसाठी सह्याद्रीला बैठक घेतली, त्याचे जी आर निघालेत आणि आता त्याची अंमलबजावणी होते. आज सरकार ह्याही मानसिकतेत आहे की जर सर्वसामान्यांना याचा उपयोग होत असेल तर त्या ठिकाणी आणखी 4% जो व्याजदर असतो बँकेचा, जे हाऊसिंग सोसायटीला आपण पैसे देतो, त्याचा पण सरकार 4% त्या ठिकाणी भार उचलेल. म्हणजे 8% व्याजदरात त्या गृहनिर्माण संस्थेला पैसे मिळतील, त्याचा फिजिबिलिटीला उपयोग होईल, त्यांना जागा जास्त मिळायला कम्फर्ट झोन मिळेल. अशा प्रकारचं जेव्हा चांगलं काम होत आहे तेव्हा सरकार पण त्या ठिकाणी मदत करायला तयार आहे. प्रश्न आता फक्त आत्मविश्वासानं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन हा स्वयंपुनर्विकासाची गाडी त्या ठिकाणी पुढे न्यायला पाहिजे. खूप सविस्तर आणि छान तुम्ही सांगितलं की स्वयंपुनर्विकासाचं एक स्वप्न जर आपण बघितलं तर ते निश्चित पूर्ण होऊ शकतं आजच्या घडीला. ह्याच्या तांत्रिक ज्या बाजू आहेत की स्वयंपुनर्विकास म्हणजे नेमकं आपण काय काय करतो त्याबद्दल दीक्षित सर काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की स्वयंपुनर्विकास हा आज सरांच्या मुंबई बँकेच्या मार्फत एक अभियान म्हणून डिक्लेअर केलं गेलं आणि तो विन विन सिच्युएशनची गोष्ट असल्यामुळे लोकांनी त्याला मान्यता दिली आहे किंवा लोक जवळ जात आहेत त्याच्या. पण सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मुंबईमध्ये बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था ह्या कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटनी कॉपरेटिव्ह पद्धतीनेच सोसायट्या फॉर्म करून मग बनलेल्या आहेत. त्यामुळे एक जर का आपण 4 दशकं मागे गेलो तर 4 दशकं मागे गेल्यानंतर एक गोष्ट प्रखरतेने जाणवेल की बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था बँकेच्या एम्प्लॉई, शासनाच्या एम्प्लॉई, एखाद्या कुठल्या तरी कम्युनिटीचे लोक सगळ्यांनी सहकारांनी एकत्र येऊन त्या प्रकारच्या ज्या इमारती होत्या ह्या इमारती स्वतः कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट म्हणून त्यावेळेला स्वतःच्या खर्चाने बांधलेल्या. मग त्यावेळेला काहीतरी कोणाच्या ऑफिसनी लोन दिली होती किंवा कुठल्या कम्युनिटी बेस्ड त्यांना बँकांनी लोन दिली होती. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्यासाठी खूप नवीन नाही आहे. थोडंसं 4 किंवा 5 दशकं मागे बघितलं तर ही गोष्ट ऑलरेडी आपल्या लोकांनी ती केलेली आहे, म्हणजे 2 पिढ्या आधी ही गोष्ट ऑलरेडी केलेली आहे. त्यामुळे आजच्या तारखेला नवीन जर का आपल्याला नवीन घर हवं असेल आणि पुनर्विकास करताना आजची इंटरेस्ट लोकांची काय आहे की आता साधारणतः 40-50 वर्षांतर तुमच्या गृहनिर्माण संस्थेच्या तुमच्या इमारतीला आजच्या लोकांसाठी आजच्या पुढच्या 2 पिढ्यांसाठी नवीन मिळणारं घर, लाईफस्टाईल बदलली आहे, लोकांचे राहणीमान गरजा बदलल्या आहेत, त्याप्रमाणे करून घेण्याची गरज असते. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या तारखेला जे काही रेग्युलेशन्स आहेत किंवा जे आहेत त्याच्यासाठी मेन तर बिल्डरच्या ऐवजी एकत्र आल्याने जसं एक हात म्हटल्यानंतर आपण म्हणतो मूठ, मग ते सगळे एक्झिस्टिंग मेंबर्स हे ट्रान्सपरंटली प्रोसिजर करून एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्या लोकांनी जर का हे केलं तर ते इझी आहे. परंतु त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जसं त्याच्यासाठी लागणाऱ्या परमिशन, आपण पुनर्विकास करतो म्हणजे काय तर बिल्डर जरी अपॉइंट केला तरी बिल्डर हा वेगवेगळे प्रोफेशनल्स किंवा वेगळे कन्सल्टंटच अपॉइंट करतो आणि हे कन्सल्टंट असतात, हे कन्सल्टंट या विकासासाठी काम करतात. त्याच्या फी असते, त्याला लागणं त्यांना त्यांचे जे पैसे असतात किंवा त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रीमियम्स असतात हे या विकासकामार्फत भरले जातात आणि त्याच्यानंतर त्याला मिळणाऱ्या फायद्यातला काही पर्सेंट फायदा हा सोसायटीला किंवा एक्झिस्टिंग गृहनिर्माण संस्थेला पुनर्विकासात दिला जातो. जर का एखादा असा कन्सल्टंट की जो ज्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणतो त्या अशा प्रकारचे लोक आजच्या तारखेला बरेचसे मुंबईमध्ये उपलब्ध आहेत, बऱ्याच कन्सल्टंट आहेत की जे स्वयं पुनर्विकासासाठी स्वतःची मॉडिलिटी बनवलेली आहे आणि ते त्या हिशोबाने कामं करतात. आणि ह्याच्यामध्ये जर का नॉर्मल आहे म्हणजे एक बिल्डर समजा 6 कन्सल्टंट अपॉइंट करत आहे तर मला असं वाटतं की स्वयं पुनर्विकासामध्ये 9 कन्सल्टंट लागत असतील. कारण का आता आपल्या घरामध्ये आपल्या इनहाऊस जसं बिल्डरकडे टेक्निकल टीम असते तशी टेक्निकल टीम आपल्याकडे नसते. खरं
त्यामुळे ते अपॉइंट करून हा पुनर्विकास व्यवस्थित करता येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये दुय्यम मत नाही आहे. जसं सर मगाशी म्हणाले की दरेकर साहेब म्हणाले की बाबा पैसे कुठून येणार, हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये विषय होता. आणि जो मुंबई बँकेने आज तयारी दाखवली आहे, म्हणजे त्यांनाही गेल्या 3 वर्षात वेगवेगळ्या अडचणी येऊन त्याच्यावर मात करून सरकारने पुढे गेलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की या पिरियडमध्ये बऱ्याचशा गोष्टींना क्लिअरिटी आलेली आहे. परंतु कुठेतरी एकत्र येणं, सगळ्यांना कॉन्फिडन्स येणं, दुसरी गोष्ट कॉन्फिडन्स नसेल आणि 4 लोक विरुद्ध असतील तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, हे सर्व गृहनिर्माण संस्थांनी समजून घ्यायला पाहिजे. 100% कन्सेंट ही रिक्वायरमेंट आहे, म्हणजे सगळ्यांच्या मान्यतेने मग हे पुनर्विकास केला जातो. तुम्ही तर हे सगळं अनुभवलंय सर, तर तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल, जेणेकरून आज जे सगळे बघणारे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यामधले काही जर ह्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी एक खूप प्रोत्साहन त्यांना मिळेल की आपण हे निश्चित करू शकतो. काय सांगाल तुम्ही तुमच्या आमच्या सोसायटीची? आम्ही रिडेव्हलपमेंट बघत होतो 2014 पासून. 2014 ते 2019 जे नॉर्मली सगळे करतात रिडेव्हलपमेंट, बिल्डर टेंडर काढणं, हे सगळं आम्ही केलं. टेंडर काढून बिल्डरला अपॉइंट पण केलं, पण प्रत्येक टप्प्याला आम्हाला ना त्रास व्हायला लागला. म्हणजे त्रास व्हायला म्हणजे काही कमिटमेंट केल्यानंतर मागे जायचे, आता डीपी चेंज होतोय, त्याच्यानंतर पुढे ऐकायला आलं की आता GST लागू झालंय तर सगळं गणित बदललंय, त्याच्यानंतर पुढे नोटबंदी झाली आहे. तर हे करता करता 2019 पर्यंत आम्ही अक्षरशः कंटाळलो होतो. आणि हे सेल्फ रिडेव्हलपमेंट माहीतच नव्हतं काय. भेट झाली निखिलजींची आणि मग त्यांनी सांगितलं हे करू शकतो आपण, आणि दुसरा पर्याय दिसत नव्हता म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आलो. पण हे करताना आज बिल्डिंग उभी राहिली आहे, मेंबर्स आलेत तिकडे राहायला सगळे आमचे, आणि व्यवस्थित आतापर्यंत काही त्रास झालेला तसा मोठा काही त्रास झालेला नाही आहे. करू शकतो, कोणीही करू शकतो आणि हे होऊ शकतं एकदम 100%. माझ्याकडे हे करत असताना आणि आत्ताही आमच्या पार्ल्यातल्या बरेच सोसायट्या, अंधेरीच्या बरेच सोसायट्यांचे मेंबर्स येतात की तुम्ही कसं केलं आणि काय ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टी आम्हाला सांगा की ह्याचं हे कसं करू शकतात. मी त्यांना सांगतो पहिले या रेसिपीला एक 5 गोष्टींची म्हणजे 5 रिक्वायरमेंट 100% पूर्ण झाली तुमची की मग तुमची झाली बिल्डिंग रेडीला समजायची. बर, 100% लोक एकत्र असायला पाहिजे. कारण इकडे कोण बिल्डर नाही आहे, कोण बाहेरचा नाही आहे जो तुमचे मेंबर्सचे इगो किंवा बाकी काही विषय सांभाळेल. तर एकतर 100% लोक एकत्र पाहिजे, त्यांची मनाची तयारी पाहिजे की आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकतो. कन्सल्टंट ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात, कारण ते प्रश्नांचे, जसं प्रवीणजींनी पण सांगितलं, प्रश्न खूप असतात, एन्झायटी असते, भीती असते काय होणार. बिल्डर आहे तो प्रोफेशनल आहे, आपण करायला जातोय तर हे होणार का, शक्य होईल का, पैसे कुठून येतील, म्हणजे बरेच प्रश्न असतात. तर ते कन्सल्टंट तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात. सो कन्सल्टंटची टीम तुमच्याकडे स्ट्रॉंग पाहिजे, जे ज्यांच्यावरती तुम्हाला भरोसा आहे, ट्रस्ट इश्यूज नाही आहेत. मेंबर्सची जर तयारी असेल इनिशियल फंडिंग काढायची किंवा बँकेकडनं लोन घ्यायची, जसं आज मुंबई डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक करते, किंवा जी नवीन बिल्डिंग होणार आहे त्याच्यामधनं एक्स्ट्रा एरिया जी विकायची आहे ती घेण्याची जर तयारी असेल तर इनिशियल फंडिंग जे लागतं बिल्डिंगला इवन बिफोर बिल्डिंग इज डिमॉलिश्ड त्याचं थोडंसं भार कमी होतो, तर ते एक जर झालं तर व्यवस्थित. आणि सगळ्या मेंबरमध्ये एक मानसिक तयारी पाहिजे की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. रिवॉर्ड 100% नाही 200% आहेत. जसं प्रवीणजींनी सांगितलं एकतर जागेमध्ये, जसं आम्हाला आज पार्ल्यात बघायला गेलं तर 25% मॅक्सिमम 30% एक्स्ट्रा जागा मिळेल. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला 60% एक्स्ट्रा जागा मिळालेली आहे. तर हे रिवॉर्ड आहे, पण त्यासाठी थोडंसं पेशन्स पण ठेवावं लागतं. माझं म्हणणं एवढंच आहे, मी बिल्डर नाही आहे, माझा कन्स्ट्रक्शनशी काही संबंध नाही आहे, कॉमर्सचा स्टुडंट आहे, म्हणजे इंजिनिअरिंग पण काही नाही आहे, पण करू शकतो आपण, आरामात होऊ शकतं आहे. तुम्ही म्हणाल तसं की या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आपण स्वयंपुनर्विकास नक्की करू शकतो. हे सुरुवातीला तर आपण सगळ्यांना हा विश्वास दिला आहे की आपण हे नक्की करतोय आणि करू शकणार आहोत, पण ह्यामध्ये अडचणीसुद्धा येणं खूप स्वाभाविक आहे, कारण
स्वतःचा स्वतः पुनर्विकास करणं ही काही सोपी गोष्ट नाही. दरेकरजी काय सांगाल, कुठल्या अडचणी सामान्यतः येऊ शकतात? अनेक अडचणी त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी निखिल सांगतील, परंतु काम करत असताना एक म्हणजे सभासदांमध्ये पहिला आत्मविश्वास निर्माण की हे होऊ शकतं का, तर होऊ शकतं. कारण आपण मध्यमवर्गीय जे लोक असतो तो खूप थोडेसे काय त्याला बुजरे बोलतो आपण, काय होईल नाही होईल, अर्थात घर उद्या पाडलं तर आम्ही पुन्हा रस्त्यावर राहू का. तर तो एकदा त्यांचा आत्मविश्वास एकत्र झाल्यावर पुढच्या अडचणी येतात. त्यानंतर मग पहिल्या काय काय अडचणी आल्या आम्हाला, की त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स. पहिलं डीम कन्व्हिन्स, तर पहिलं शासनाने डीम कन्व्हिन्स केलं, पण डीम कन्व्हिन्स होत नव्हतं. काही काही सोसायट्या बिल्डरकडेच होत्या, त्यांच्या सोसायटीच्याच नावावर नव्हत्या. मग ती अडचण होती, ती देवेंद्रजींना आम्ही सांगितल्यावर एक महिन्यात डीम कन्व्हिन्स झालंच पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं. न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची. त्याच्यामुळे डीम कन्व्हिन्स हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागला, जो अडचणीचा होता. त्यानंतर परमिशन्स, आता आपल्याला माहित आहे की काय काय बिल्डरला करावे लागतं. बरे, अजून शासनातले अधिकारी काही सगळेच त्या मानसिकतेत अजून आलेले नाहीत. त्याच्यामुळे परमिशन्स 10 ठिकाणी जायला लागायचं, आणि मग तो सोसायटीचा साधा सेक्रेटरी किंवा तो चेअरमन असायचा, तो हे सगळ्या त्रासल्या जायचा की हे काय आपलं काम आहे का. मग आम्ही वन विंडो खिडकी केली. आज म्हाडामध्ये त्या ठिकाणी वन विंडो या सगळ्या परमिशन्स एकाच ठिकाणी आपण दिल्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल. आणि स्वतः व्हीपी मॉनिटर करतो. अच्छा. म्हाडाचे जे व्हीपी आहेत ते स्वतः जर अशा केसेस असतील तर कुठल्याच टेबलावर त्या प्रलंबित राहता कामाने याची व्यक्तिशः काळजी घेतात. मग त्यांनाही वाटतं की चांगला प्रकल्प आहे. नंतरच्या काळात अशी अडचण यायची की पहिले आम्ही त्या ठिकाणी 80-85 द्यायचो ना, किती टक्के द्यायचो, 90%. आपण त्यावेळेला 85 85 देतो. आता मी जवळपास 95 ते 100% पेमेंट करतो. 95 म्हणजे पुन्हा ते 10% ते कुठून उभे करणार. सभासदांचा विषय 10% आम्ही कुठून आणणार. मग आम्ही तोही विषय त्या ठिकाणी त्यांचा मार्गी लावला. कारण या फायनान्शियली ज्या ज्या अडचणी येत होत्या, पहिलं यायचं की आम्ही म्हाडाचे पैसे भरायला लागायचे. तर म्हाडाचे 2-2.5 कोटीचे पैसे भरायचे ते कुठून आणणार. आम्ही पैसे भरायला सुद्धा मदत केली. अशा प्रकारे जे जे उदाहरणात नंतर बिल्डिंग समजा डिमॉलिश केली तर भाड्याचे पैसे कोण देणार. भाड्याचे पैसे पण मुंबई जिल्हा बँक द्यायला लागली. म्हणजे ज्या ज्या अडचणी सोसायटी प्रत्यक्षात काम करत असताना पुढे येत गेल्या, आम्ही बँकेच्या लेवलला ज्या ज्या होत्या त्या आम्ही सॉर्ट आउट केल्या. सगळ्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन की आपला उद्देश चांगला आहे, रिलॅक्सेशन्स काय देता आले, कायद्याच्या चौकटीत राहून ज्या अडचणीच्या नाहीत आम्ही देऊन टाकले. सरकार दरबारी ज्या ज्या अडचणी होत्यात, काही सहकार खात्याकडे होत्यात, काही गृहनिर्माण खात्याकडे होत्यात, काही रेव्हेन्यूकडे होत्यात, या सगळ्या अडचणी आम्ही जवळपास संपुष्टात आणल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेस्कोला ज्या वेळेला गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद घेतली त्यावेळेला मी रेव्हेन्यू मिनिस्टरना आणलं होतं, विखे पाटलांना, गृहनिर्माण मंत्री सावे होते, सहकार मंत्री होते, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, स्वतः मुख्यमंत्री होते, रेव्हेन्यूचे सेक्रेटरी होते, रेव्हेन्यूचे कमिशनर होते, हाऊसिंगच्या सेक्रेटरी वल्सा नायर त्या ठिकाणी उपस्थित होत्या, सहकार आयुक्त होते. हे कशासाठी सांगतो की त्यांना आणून समोर प्रश्न विचारा. खरं त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी समजून घेतले आणि जवळपास 70-80% प्रश्न आपण निकाली काढले. त्याच्यामुळे आजच्या तारखेला 2-4 गोष्टी सोडल्या तर कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपण स्वयं पुनर्विकासात या गृहनिर्माण संस्थांच्या राहिलेल्या नाहीत. आता मोठी अडचण पुढे येते की प्रकरणं खूप येत आहेत. आता आमच्याकडे 1600 प्रस्ताव जवळपास आलेले आहेत. आम्ही जवळपास 30-32 संस्थांना कर्ज मंजूर केलेत. त्यातल्या 8 संस्था हे पूर्णपणे इमारती उभ्या राहिल्यात. आता लागणारे पैसे मोठ्या प्रमाणावर आहेत. पण आपण जेव्हा आपल्याकडे म्हणतो ना इफ देर इज अ विल देर इज अ वे, आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर पैसे उभे राहतात. मी राज्य सहकारी बँकेचे जे चेअरमन आहेत विद्याधर अनस्कर, मोठी बँक आहे सहकारातली, राज्याची शिखर बँक, 40-45 हजार कोटीचा टर्नओव्हर आहे. त्यांना कन्सेप्ट समजावून सांगितलं, बोला आता तुम्ही हे सेफ कर्ज आहे, सर्वसामान्यांना उपयोग होतोय, आपण कन्सॉर्शियम करूया. तुम्ही आमच्यासोबत आणखी 1-2 जिल्हा बँक घेऊ आणि अशा अर्थानं आपण 3-4 बँकांनी एक कन्सॉर्शियम जर एकत्रित फंड उभा केला
तर या सगळ्या लोकांना फंडिंगमध्ये काही अडचण येणार नाही तशा प्रकारचं आम्ही कन्सोर्शियमची योजना केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितले की आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करा, त्याच्यामध्ये आम्ही सहकारी बँका फंड इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात गुंतवू आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी आपण दिलासा द्या अशी मागणी केली. दुसरी आमची एक फार मोठी मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. शासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजितदादा तेही सकारात्मक यावर आहेत की तुम्ही आपण सगळ्या घटकांना सवलती देतो. हा पण मग हा घटक आहे, गृहनिर्माण संस्थेत राहणारा प्रत्येक रहिवासी नागरिक हा एक महत्वाचा घटक आहे जो या राजकीय व्यवस्थेत निवडणूक यंत्रणेत अधिक महत्वाचा आहे. तर तुम्ही 4% जो 12% समजा आता व्याजदाराने आम्ही कर्ज जर देत असाल गृहनिर्माण संस्थेला तर 4% व्याजदाराचा तुम्ही भार सोसावा सरकारने. अच्छा. आणि 8% व्याजदाराने जर त्या गृहनिर्माण संस्थेला पैसे मिळाले तर फिजिबिलिटी व्हायला आणखी त्यांना उपयोग होईल आणि मला वाटतं सरकारही त्यावर वर्किंग करते किती आपल्यावर बर्डन येईल काय येईल आणि जर तो निर्णय झाला तर मला वाटतं एक जबरदस्त त्या ठिकाणी हातभार त्या गृहनिर्माण संस्थेला लागेल, फिजिबिलिटीलाही या निमित्तानं त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. अगदीच, म्हणजे खरंच खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणं याला म्हणतो, कारण शेवटी आर्थिक अडचण ही खूप महत्त्वाची असते, त्याच्या पुढे आपण काहीच नाही करू शकत नाही का. त्या पलीकडे जाऊन आणखीन कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात तांत्रिक अडचणी असं म्हणायला गेलं तर बेसिकली आपण म्हटलं की मगाशी मी तसं म्हटलं की वेगवेगळे अप्रुव्हल्स घ्यायला किंवा वेगवेगळे रिमार्क्स घ्यायला काही गोष्टी अशा उभ्या कराव्या लागतात की ज्या गोष्टींना वेगवेगळे अप्रुव्हल्स घेताना कन्सल्टंट असतात परंतु काही त्याला पैशाची जरूरत लागते, जशा की कॅपिटेशन्स फीज लागतात हे लागतात. आणि पूर्वी सुरुवातीला जसं झालं की सुरुवातीला बँक हे जे फंड देणार आहे हे रिडेव्हलपमेंटला देणार आहे किंवा कुठली इन्स्टिट्यूशन देणार आहे किंवा उद्या मुंबई बँकेने त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती तयारी दाखवली. पण सुरुवातीला जसं आत्ता साहेब बोलले तसं की सुरुवातीला काही काही गोष्टी त्याच्यात इन्क्लूड नव्हत्या, परंतु ज्या वेळेला प्रॅक्टिकली त्या ह्यायला लागल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबा नाही, रेंटसाठी तर पैसे द्यावे लागणार, प्रत्येकच गृहनिर्माण संस्था ही रेंट बेअर नाही करू शकत. युजुअली अख्खं स्वयं पुनर्विकासाचं जे गणित आहे हे गणित ह्या लाईनवरती उभं आहे की कुठे कुठे तुम्ही खर्च वाचवू शकता तेवढा लोड तुमच्यावर कमी आहे. मग जर का तुम्ही स्वतःचं रेंट तुम्ही स्वतः घेऊ शकता तर तुमच्याच प्रोजेक्टवर आणि तुमच्यावरची जबाबदारी कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की जेवढं तुम्ही ते कमी कॉस्टमध्ये प्रोजेक्ट बसवाल तेवढा तुमचा फायदा सगळ्यात जास्त आहे. आणि मग तसं ते बॅलन्स करत असताना काही ठिकाणी अशी गोष्ट यायची की नाही ही गोष्ट आम्हाला नाही आहे, ही आम्हाला जमणार नाही. किंवा जसं मगाशी विकासजी बोलले की बाबा लोकांनी आजच्या तारखेला जी मेन प्रोजेक्ट एक्झिक्यूट व्हायला सुरू झाली किंवा काही ऑक्युपेशन झाली काही ऑक्युपेशनला आली आहेत जर का त्याची हिस्ट्री काढून तुम्ही बघितली तर साधारणतः जिकडे जी इको सेन्सिटिव्ह रिपोर्ट जो बनवलेला असतो PMC ने की ज्याच्यामध्ये कुठल्या रेटला आणि किती एरिया ही तुम्हाला फुकट मिळेल आणि त्याच्यानंतरची एरिया जर का तुम्हाला विकत घ्यायची असेल तर कुठल्या किमतीला ती तुम्ही घ्यायला पाहिजे ह्याला जर का ऍक्च्युली फॉलो केलं तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण स्वतः पुनर्विकास करतोय म्हणून आपल्या एरियाचा रेट समजा 30,000 रुपये विक्रीचा तर मग आम्ही 10,000 रुपयात घेणार किंवा 20,000 रुपयात घेणार असं नाही ठरणार. जर का तुमचं प्रोजेक्ट इको व्हायबिलिटी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर का जास्ती एरिया हवा असेल तर तो तुमचा एरिया तुम्ही 27,000 रुपयात घ्या, 27,000 मध्ये घ्या, ती तर तो 27 खाली आलं नाही पाहिजे कारण त्याच्यामध्ये काहीतरी गणित केलं असतात. खरं दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की ज्या वेळेला तुम्ही जागा घेता कारण सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी किंवा मी सेल्फ रिडेव्हलपमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोनातनं मी आज जर का विचार केला की कुठलाही विकासक आल्यानंतर मिळणारी जागा ही माझी समजा मला 300 फूट वाढून मिळते, माझं घर होतं 200 फुटाचं आज 300 फूट वाढून विकासकांनी 500 दिलं असतं, पण जर का मी त्याच्याचबरोबर अजून 200 फूट जागा ही कमी रेटमध्ये विकत घेत असेल तर मी आज अख्ख्या मुंबईत ती 200 फूट जागा घेतली होती 200 फुटात राहिली असती पण मी 500+ 200 म्हणजे 700 फुटाचा घर घेतो.
आज मुंबईमध्ये हा सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी असते की किंवा कुठल्याही पुनर्विकासामध्ये तुम्हाला बिल्डरकडून वाढीव जागा घेण्याची ऐवजी स्वतः तुम्ही तुमच्याच ठिकाणी कमी रेटमध्ये जागा घेता. दॅट इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी इन द सेल्फ डेव्हलपमेंट. आणि पेपर्स पण काही लागतात का त्याच्यासाठी? पेपर्स म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टीसाठी जसं सिंगल विंडो प्रोसिजर ठेवलेली आहे. काय अडचणींमध्ये जर का बघायला गेलं तर काही अडचणी हा पुनर्विकास नाही, ह्या म्हणजे आपण ज्याला नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतो. आणि बरेच वेळा आपल्याला असं वाटतं नॅचरल कॅलॅमिटीज आपल्या नॉर्मल वेगळ्या असतात की भूकंप येतो, वॉर होते, पूर येतो. पण पुनर्विकासाच्या बाबतीतले नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे अचानक कुठेतरी इको सेन्सिटिव्ह झोन येतो जो सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेला आहे, जो कळत नाही. विकास जी त्याच्यावर सांगतील कारण त्यांचाही प्रस्ताव म्हणजे विलेपार्ल्यामध्ये फ्लेमिंगो च्या झोनमुळे आमची सीसी थांबली. अच्छा, म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी डिफेन्सचं अचानक कुठलं तरी सर्कल येतं की ज्याच्यामुळे आमची हाईट जी 60 मीटर अलाव केलेली आहे ती अचानक 30 मीटर झाली. मग अशा ज्या गोष्टी आहेत ह्याला थोडं कॅटर करण्याची गरज आहे. ह्याच्यावरती शेवटी कसं आहे, तो पुनर्विकास असला, विकास असला किंवा विकासकाच्या मार्फत जरी करत असला तरी त्या गोष्टी नाही येतात. तर अडचणी म्हणजे मला वाटतं की अप्रुव्हलच्या अडचणी, ह्या अडचणी, ह्या अडचणी नाही, कारण त्याला एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर सगळ्यांनी मान्य केलेली आहे आणि ती प्रोसिजर आधी कन्सिडर करून सगळं प्रोजेक्ट इव्हॅल्युएट केलेलं असतं. पण अचानक येणारे ह्या अडचणी, ह्या गोष्टींवरती थोडंसं आपल्याला हे असतं. आणि त्या 2% पण नाहीत, म्हणजे मी म्हणेन 1% चान्सेस असतो त्याची, पण ते 1% चान्सेस असायची, आपल्याला ती रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे. बरोबर. अडचणींबद्दल आता तुमच्या अडचणीचा उल्लेख केला आणि मगाशी तुम्ही म्हणाला की फार मोठ्या अडचणी आल्या नाही, तरी सुद्धा याचा अर्थ काहीतरी सुरुवातीला घडलं असणार. रिडेव्हलपमेंट ही एक प्रोसेस आहे. खरं म्हणजे आपण एखादी जागा जाऊन विकत घेतो आणि तो तिकडेच विषय संपतो. पण हे 1.5-2 वर्षाचा प्रोसेस आहे. आम्हाला जी काही अडचण्या आल्या ते रेग्युलर किंवा लोकल लेवलवरती आल्याने, एक तर आमच्याकडे चांगलं होतं की आमचे जे कॉर्पोरेटर आणि MLA आहेत त्या दोघांचा पहिल्या दिवसापासून पूर्ण सपोर्ट होता. लोकली आम्हाला काही इश्यू नव्हता, कामं व्हायची आमची. पण मधूनच रूल चेंज झाले किंवा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली, जसं निखिलजींनी सांगितलं फ्लेमिंगोचं. सडनली आम्हाला असं झालं की सीसी थांबवा, पहिलं फ्लेमिंगोसाठी तुम्हाला, फ्लेमिंगो लँडिंगसाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे आता असं आहे की, म्हणजे हसण्यावरती काढायला पाहिजे हे, की ठाणे क्रीकमध्ये फ्लेमिंगो हे येतात आणि पार्ल्यावरनं जातात. पहिले पार्ल्यातनं ते खालती उडतील, मग सेंट्रल साईडला ते वरती जातील, मग परत ते खालती उतरतील, असं काहीतरी विषय होता. फायनली त्याच्यावरती काय कोर्टानी सोल्युशन काढलं 2-3 महिन्यांनी. मी PMO ऑफिसला पण त्याच्यामध्ये लिहिलं होतं. तिकडनं पण मला, आम्हाला लगेच उत्तर आलं PMO ऑफिसमधनं की ह्याच्यावरती आम्ही बघतोय आणि लगेच लवकर सोल्युशन मिळेल. दुसरं मध्ये जसं आमचं फनेल झोनमध्ये येतं, एअरपोर्टच्या फनेल झोनमध्ये येतं, त्याच्यामध्ये आधी रूल असा होता की तुम्ही प्लिंथ लेवलला एकदा परमिशन घ्यायची किंवा ते मोजून घ्यायचं आणि बिल्डिंग संपल्यानंतर, बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर मग ती फायनल तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यायचं की बरोबर तुम्ही त्या हाईटमध्ये बांधली आहे की नाही बिल्डिंग. मध्येच त्यांनी हे टाकलं की आत्ता तुम्हाला 2 माळे की 1 माळा कम्प्लीट झाल्यानंतर परत जाऊन हे घ्या. अच्छा, ते घेण्यासाठी परत 3 महिने वेटिंग. सो तिकडे 2 एक आम्हाला हे 3-3 महिन्यांचं थोडस वेळेचं नुकसान झालं. बाकी असं काही नुकसान झालं नाही. मग छोट्या मोठ्या अडचणी जे काय यायच्या ते लोकांना संपर्क करून आणि हे ते करून ते होतात, काही तसं मोठं हे नाही. बरोबर. तर ह्या आपण सोडवू शकतो, म्हणजे आपल्या लेवलवर जर प्रयत्न केले तर या अडचणींमध्ये मार्ग निघू शकतो. एक खूप महत्वाचा प्रश्न यानंतर असा विचारायचा आहे की हे सगळं आपण करतोय, आपलं सर म्हणाले मगाशी तसं की आपलं घराचं स्वप्न ह्याच्यातून पूर्ण होणार आहे, त्याचे फायदे निश्चितच असणार. की स्वयं पुनर्विकासाचे फायदे जर आपण बघायला गेलो तर त्याची खूप मोठी यादी निघेल. सर, तुमच्यापासून सुरुवात करायची, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयं पुनर्विकासामध्ये तुम्हाला लाभ जास्त मिळतो. एक म्हणजे तुम्हाला जी जागा बिल्डर देणार असतो त्यापेक्षा 50%, 40-50% ते 125% एक्स्ट्रा जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे मी अनेक उदाहरणं सांगेन. आता अजित कुमार सोसायटी गोरेगावची आहे, त्यांना जवळपास 70-80% एक्सेस जागा मिळाली.
बोरिवलीला जयाकुंज सुमाकुंज हाऊसिंग सोसायटी त्यांना 60% बिल्डर देणार होता, त्याच्यापेक्षा जागा त्या ठिकाणी मिळाली. मग असे अभिलाषाचं सांगितलं की 269 x 920 square feet आणि 10 crore कॉर्पस त्यांना शिल्लक राहतोय मेंटेनन्ससाठी. म्हणजे हा थेट लाभ आहे. आणि मध्यमवर्गीय रहिवाशांसाठी हा फार मोठा लाभ आहे. ही एक गोष्ट लाभाची झाली. दुसरी गोष्ट म्हणजे एक स्वतःचं कंट्रोल राहतं, नियंत्रण. आणि जी लाचारी बिल्डराच्या दाराशी करायला लागते, जागा आपली, सभासद आपण, मालक आपण, पैसे आपण, बिल्डर ऍग्रीमेंट करेपर्यंत तुम्हाला अगदी दादा पुता करत असतो. मग त्याचा प्रोजेक्ट एका ठिकाणी असतो, तो मलबार हिल वाळकेश्वरला एअर कंडिशन मध्ये असतो. मग तो सांगणार सकाळी 10 वाजता या, कामधंदा सोडायचा, त्याच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन स्टुलावर बसायचं, एक एक दोन दोन तास आतमध्ये हसत खेळत खिदळत खात असतो, आणि आमचा साधा माणूस ते बाहेर बसलेला असतो. म्हणजे जागा आपली, सगळं मालक आपण, नंतर त्याच्या दरवाज्यात आपल्या खेटा मारायला लागतात. हा इश्यू झाला, पळा त्याच्याकडे. तो इश्यू झाला, पळा त्याच्याकडे. भाडं रखडले, पळा त्याच्याकडे. नवीन काही चेंजेस आले, पळा त्याच्याकडे. इथे पळायचं नाही आहे. इथे तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार, तू स्वतः मालक. आणि तू उद्या सिमेंट काय लागतंय तू चेक करायचं, पेमेंट सोडायचं आहे. वाळू काय लागते तू पेमेंट सोडायचं. स्टील दर्जेदार स्टील आहे का तू बघणार, ओके करणार सोसायटीचे पदाधिकारी किंवा कन्सर्न, पुढे जाणार. त्याच्यामुळे इथे स्वतःच्या नियंत्रणाखाली ती डेव्हलप होत असते. त्याच्यामुळे दर्जेदार माल त्याच्यात टाकला जातो आणि दर्जेदार इमारत उभी राहते. त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठे फायदे आहेत. आणि इथे संशयाला जागा नसते. जनरली आपला मनुष्य स्वभाव असतो, बिल्डर आला तर मग सोसायटीच्या चेअरमनने काय हातवले केलेत का, सेक्रेटरीने काय केलंय का, कमिटीला काय वेगळं झालंय का, एक स्वभाव आहे आपला. इथे सगळं पारदर्शक आहे. इथे संशयाला पण जागा नाही. संशय घेणार कोणावर? पैसे आपण बँकेचे उचललेत आणलेत, नजरेसमोर तुमच्या चेक पेमेंट करतोय. इथे बिल्डर नाही आहे, कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट्स आपण करतोय. त्याच्यामुळे संशयाला जागा उरत नाही. पारदर्शकता जी बोलतो ते ऑटोमॅटिकली याच्यामध्ये येते. आणि मग जिथे संशय नाही तिथे मग निसंकोचपणे सगळे एकत्रित आपला प्रकल्प विहित वेळेत कसा पूर्ण होईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी करतात. अनेक लाभ आहेत. आता परमिशनसाठी तुम्हाला 100 ठिकाणी पळावं लागतं. इथे वन विंडो होते. शासनाच्या कायद्याच्या ज्या अडचणी आहेत त्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी रिलीफ केल्या. जेव्हा हे केलं तेव्हा अनेक लोक बोलले नाही सरसकट करा. देवेंद्रजी बोलले नाही, हा आपण स्वयं पुनर्विकासासाठी करतोय. जे स्वतःहून स्वतःचा बिल्डिंगचा विकास करतायत त्यांच्याकरता सवलती आहेत. त्याच्यामुळे या सवलतीचा लाभ जो आहे तो कॉमन बिल्डरला मिळत नाही, तो इथे मिळतोय. तसं GST आता तुमची किती चैतन्य जी तुमची हे झाली वाचली 1.5 crore GST आणि स्टॅम्प ड्युटी. GST आणि सेल्फ जे काही ओरिजिनल जागा होती त्याच्यावरती GST आणि स्टॅम्प ड्युटी लागत नाही. हो, सेल्फ म्हणजे ती काही कोटीची असते ती वाचली. म्हणजे असे विविध लाभ त्या ठिकाणी मॉनेटरी होतात, जागेचे होतात. आणि ज्या अडचणी असतात परमिशनच्या त्या कमी होतात. आणि सरकारची ओनरशिप असते, सरकार आपल्या पाठीशी असतं. त्या अधिकाऱ्याला धाक असतो, अरे बाबा हे जर झालं नाही तर मला सरकारच्या मंत्र्याचा फोन येईल, लोकप्रतिनिधींचा फोन होईल. कारण हे इंडिव्हिज्युअल बिल्डरच्या फायद्याचं आहे, लोकांच्या फायद्याचं आहे. आणि असं झालं, एकदा म्हाडाच्या लीज रिन्युअल होतं, चार सोसायटीचं, चारकोपच्या, अभिलाषा, आणखी 2-3 सोसायट्या आहेत. त्या चार सोसायट्यांचं म्हाडाचं लीज रिन्युअल होतं. आता बोलू नये, त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट काही अधिकाऱ्यांचे होते. परेशान झाले तिथले पदाधिकारी. मी सांगून म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दमलो. शेवटी मी अधिवेशनात विषय काढला. अच्छा. आणि अधिवेशनात विषय काढून राज्याचे तेव्हा गृहनिर्माण मंत्री देवेंद्रजींकडे चार्ज होता की आपण सेल्फ डेव्हलपमेंट साहेब तुम्ही मदत करताय, शासन अनेक योजना आणते, आणि जर तिथे अशा प्रकारे अधिकाऱ्याची मानसिकता असेल. देवेंद्रजींनी सस्पेंड केलं ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला. अच्छा. तिथे आणि मेसेज केला की सेल्फ डेव्हलपमेंटला जो अधिकारी आडवा येईल त्याला एक्सक्यूज केलं जाणार नाही. त्यामुळे आणखी स्मूथली, म्हणजे परमिशनचं जंजाळ जे होतं त्यांना, बाकी गोष्टी होत्या, सगळ्यातना त्यांची सुटका होत कम्फर्टेबली हे स्वयं पुनर्विकास व्हायला मदत झाली. आणि त्याच्यामुळं लोकांना ते सोपं व्हायला लागलं. बरं.
कायद्यामध्ये या संदर्भात काही विशेष तरतुदी आहेत का स्वयं पुनर्विकासासाठी जर आपण विचार केला तर? नाही, कायद्यात तसं तुम्ही बघायला गेलात तर कायद्यासाठी कायद्यामध्ये अजून काही तरतुदी नाही, पण अशी किमान माझ्या बघण्यात एकट्याच्या 20 तरी हायकोर्टाचे जजमेंट आहेत की जिकडे बिल्डरनी 15 वर्ष 10 वर्ष प्रोजेक्ट अडकून ठेवली आहेत, पुढे जात नाही आहे, लोक बाहेर आहेत, अर्धवट कामावर अडकलेली आहेत, आणि अशामध्ये कोर्टाने डायरेक्ट दिलेले आहेत आणि लोकांनी ॲफिडेव्हिट सबमिट केले, आम्ही स्वयं पुनर्विकास करू इच्छितो. आणि स्वयं पुनर्विकास करता म्हटल्यानंतर अशी अनंत उदाहरणं आहेत मुंबईमधली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आधीच्या बिल्डरला एकही रुपया खर्च केलेला न देता हा विकास पूर्ण व्हायला पाहिजे. विशेष कौतुक केल्यासारखं आहे, म्हणजे कौतुक आहे. आणि दुसरी पूर्ण आधीच्या पैशाची नाही तर युजुअल केसमध्ये काय होतं की विकासकांनी पैसे लावलेत म्हटल्यानंतर दुसरा विकासक आल्यानंतर कोर्ट सुद्धा निर्णय देतात की त्याच्यातले जे फायद्याचे पैसे नवीन विकासक घेणार आहे तो त्या विकासकाला जे पैसे आहेत ते पैसे त्यांनी द्यावे, विदाऊट इंटरेस्ट द्यावे, कुठले वापरले जातील ते द्यावे. पण माझ्याकडे अशी काही उदाहरणं बघण्यात आहेत की ज्याच्यामध्ये लीगल ॲडवाईस असं आले, आपलं म्हणजे ओपिनियन अशी आली आहेत, वर्डिंग्स आहेत अशी की त्याच्यात सांगितलं की नाही तुम्ही पैसे पण द्यायचे नाही, आधीचा बिल्डरला काढून टाका आणि तुम्ही जे आत्तापर्यंत, कारण काय होईल त्याचे पैसे द्यायला गेल्यानंतर नवीन विकासक किंवा ती लायबिलिटी त्या प्रोजेक्टवर येते. बरोबर. आणि ती प्रोजेक्टवर येणार नाही, तुम्ही हा प्रोजेक्ट पैसे उभे करा, कम्प्लीट करा, स्वयं पुनर्विकास करा. अशा प्रकारची लीगल ॲडवाईस आणि अशा प्रकारची लीगल डिसिजन्स ही ऑलरेडी मुंबईमध्ये आलेली आहे. म्हणजे थोडक्यात आर्थिक बर्डन जे येतं ह्यामध्ये ते कुठेतरी कमी करण्याचे प्रयत्न सगळ्याच स्तरावर होताना दिसतात आपल्याला. खरी गोष्ट आहे, नाही का? पण पैसा किंवा खर्च हा वाढतच जाणार आहे सर, त्याच्यावर नेहमीच आपल्याला एक प्रश्न असतो की पैसा आणायचा कुठून. आणि आता मगाशी तुम्ही म्हणालात की आता 1600 तुमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत प्रस्ताव, तर ह्या सगळ्या पैशाचं गणित कसं आपण सोडवणार आहोत, काय सांगाल तुम्ही? एक लक्षात ठेवा, मी मगाशीच म्हणाल ना की तुमची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतात. आणि जेव्हा एखादं आपण ध्येय वेढा होऊन एखादं अभियान किंवा गोष्ट करतो तेव्हा मार्ग आपसूक सकडत जातात. आणि कसे मार्ग निघतात सांगतो मी तुम्हाला. आम्ही ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रस्ताव वाढायला लागले तेव्हा आम्ही राज्य सहकारी बँकेला विचारलं की आपणही आमच्याबरोबर जॉईन व्हा, कारण पैसे आपल्याला लागणार आहेत. तर राज्य बँकेनी ना RBIला रेफर केलं परमिशनसाठी. म्हणजे कधी कधी जास्त विद्वान लोक असले की कसे अडचण होते. आमचं आपलं सुरळीत आम्ही पैसे देत होतो, त्यांनी परमिशन मागितलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला रिअल इस्टेटला देता येत नाही. त्यांनी त्यांची परमिशन द्यायचं सोडा, आम्हाला नोटीस पाठवलं तुम्ही ते स्टॉप करा. अच्छा. म्हणजे आ बैल मुझे मार. पण नंतर मी राज्याचे तेव्हा देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते, मी गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत त्यांची वेळ घेतली आणि शक्तिकांतजींकडं देवेंद्रजी मी गेलो, जवळजवळ 1.5 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली. हे रिअल इस्टेटलाच पैसे जात नाहीत, याचा लाभ कुठल्या बिल्डरला होत नाही, इथे सभासद जो काही लाभ होतो तो आपापसात, इथे व्यवसाय बिझनेस कुठेच होत नाही. आणि ते कन्व्हिन्स झाले शक्तिकांतदासजी बोलले अरे ते खूप चांगली योजना आहे म्हणून. त्यांनी नंतर काही वेळ घेतला आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी पॉलिसी केली की सेल्फ डेव्हलपमेंटला बँक पैसे देऊ शकते. अच्छा. त्याच्यामुळे आता राज्य सहकारी बँक आहे, दुसऱ्या जिल्हा बँका एकत्रितपणे आम्ही कन्सोर्शियमचा फंड उभा करू. सायमल्टेनियसली आमचं सरकारबरोबर चाललंय की बाबा तुम्ही जसं पहिलं हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं, घरं बांधण्यासाठी फायनान्स कॉर्पोरेशन पैसे देत होतं, तर मी सांगितलं की तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तुम्ही अशा प्रकारचं कॉर्पोरेशन करा आणि त्याच्यामध्ये शासनाच्या फार पैशाची आवश्यकता लागणार नाही. 1500 कोटीचं शेअर कॅपिटल असलं तरी 2000-4000 कोटी सहकारी बँका त्या ठिकाणी तुमच्याकडे इन्व्हेस्ट त्या कॉर्पोरेशनमध्ये करू शकतील आणि त्याच्यामुळे पैसे उभे राहतील, पैशाची काय अडचण येणार नाही आहे. कारण मुंबईसारख्या शहरात तर हा सिक्युअर्ड फायनान्स आहे. फक्त काही आपत्ती जसं देखील जे मगाशी म्हणाले त्या जर आल्या नाहीत तर तसं काय आता जवळपास 99% त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये अडचणी येत नाहीत. बरोबर. म्हणजे काही आपत्ती जर सोडली बरोबर, किंवा काही मोठे केंद्राचे किंवा वन पर्यावरणाचे कायदे जर सोडले कोस्टल बिस्टल तर मला वाटतं त्यातना कसलीच अडचण येईल असं वाटत नाही आणि पैसेही उभे त्या ठिकाणी राहतील. मुंबई तर देशाची आर्थिक राजधानी आहे,
त्याच्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मग इथल्या मातीतल्या इथल्या सर्वसामान्य माणसाला पैसे कसे काय कमी पडू शकतात ते आम्ही उभे करू. बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली तर मला पुन्हा एकदा काही पॉइंटर्स मध्ये ही नेमकी स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया जर आपल्याला सुरू करायची असेल तर आपण ती कशी सुरू करतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यात येतात, पॉइंटर्स मध्ये काय सांगाल निखिलजी? पहिली गोष्ट, कुठलीही गृहनिर्माण संस्था ज्यावेळेला मी म्हणेन की गृहनिर्माण संस्थेला पहिल्यांदा मुंबई बँकेचं सभासदत्व घेणं गरजेचं आहे. कारण जर का तुम्ही एक्सपेक्ट करत असाल मुंबई बँकेकडनं किंवा फंड जे रेज करायचे तर पहिल्यांदा तुम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल ॲडवायझर अपॉइंट करायला पाहिजे, तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट ज्याला त्या पुनर्विकासाबद्दल नवीन असलेल्या रेग्युलेशन्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याची पूर्ण माहिती असेल तर तो पहिलं त्याला अपॉइंट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नॉर्मल फिजिबिलिटी रिपोर्ट बनवून चालत नाही. म्हणजे नॉर्मल फिजिबिलिटी रिपोर्ट हा विकासकाला नियुक्त करताना हा कुठलाही अपॉइंटेड गृहनिर्माण संस्थेचा PMC बनवतो, ह्याच्यामध्ये इको फिजिबिलिटी किंवा इको वायबिलिटी बघावी लागते. कारण का तर नुसतं इकॉनॉमिकल वायबिलिटी त्याची नाही तर ह्याच्यात रिस्क अनालिसिस करावा लागतो. रिस्क अनालिसिस ह्यासाठी करायला लागतो कारण शेवटी सगळी जबाबदारी जी आहे ही गृहनिर्माण संस्था त्यांच्या डोक्यावर घेणार असते. त्यामुळे कुठे कितपत आपण रिस्क घ्यायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल तर 100% लोकांना पूर्ण माहिती नाही, तोपर्यंत आपण पुढची स्टेप घेणं चुकीचं होईल. त्यामुळे ते करणं. दुसरी गोष्ट, आपली इको फिजिबिलिटी आणि सेन्सिटिव्हिटी बघितल्यानंतर आपल्याला ही गोष्ट कळते की आपण कुठली जागा आणि किती जागा घेऊ शकतो, आपल्यातले किती लोक ती जागा घ्यायला इंटरेस्टेड आहेत, त्याप्रमाणे त्याची पुढची कॅश फ्लो रेडी होतो. आणि हा कॅश फ्लो रेडी झाल्यानंतर मग आपल्याला किती पैसे लागणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला तुमचं मेजर जे काम आहे हे अपॉइंटेड टेक्निकल टीमचं आहे, अपॉइंटेड PMC आहे, की तो ह्या सगळे व्हेरियस फिजिबिलिटीज आणि व्हेरियस इव्हॅल्युएशन्स करून तुम्हाला शेअर करतो. मग त्या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला कुठून फंड आणणार आहात, तुमच्यापैकी लोक किती पैसे देणार आहेत, देणार नसतील तर तुम्ही त्याच्यासाठी बँकेकडे अप्रोच करणार आहात का. बँके असं होत नाही की तुमचा उद्या जर का 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला 100 कोटी रुपये आणावे लागत नाही. त्यामुळे 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट असेल तर त्याला 30% पैशाची गरज असते. त्यामुळे ते 30% किती पैसे हे तुम्हाला तुमच्या मार्फत येणार आहेत, किती पैसे बँकेमार्फत येणार आहेत, किती पैसे तुम्हाला एकदा CC मिळाल्यानंतर त्याची विक्री करून तुम्ही आणणार आहात, त्याला म्हणतात की सेल वेलॉसिटी. म्हणजे कुठल्या कशा रेटनी, म्हणजे कुठल्या वेळेला आणि किती स्पीडनी आपण आपली घरं विकायची. म्हणजे मगाशी आपली चर्चा म्हाडाच्या बद्दल जशी झाली की म्हाडामध्ये प्रीमियम भरायला लागतो, तर म्हाडामध्ये प्रीमियम भरायला लागतो, म्हाडामध्ये प्रीमियम सुद्धा 8-8.5% प्रीमियम मिळतो. पण तो 8.5% प्रीमियम मी बऱ्याचशा आता ज्या म्हाडाच्या पुनर्विकास होतोय त्या स्वयं पुनर्विकास होतोय त्या बिल्डिंगचा जर का अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये सुरुवातीला जो 5%, जसं मुंबई बँकेने सांगितलं की 95% पैसे आम्ही देऊ, 5% पैसे तुम्ही उभे करा. 5% म्हणजे प्रोजेक्टसाठी खूप कमी गोष्ट झाली. कारण साधारणतः म्हाडाच्या इमारती किंवा ज्या पुनर्विकासाचे 800,000 मीटरवरचे प्रोजेक्ट असतात त्यांची साधारणतः क्वांटम असतं साधारणतः 40-50 कोटी. तर 50-100 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मधले जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना 5% उभे पैसे करायचे असतात. पण ते लोक असं करतात की त्यांना जरी म्हाडानी त्यांना 8.5% एक वर्षाचं डिफरमेंट दिलेलं असलं किंवा असेल तरी सुद्धा असं लक्षात येतं की बऱ्याचशा ठिकाणी इमिजिएटली पैसे बँकेने दिल्यानंतर ते पूर्ण पैसे भरून टाकतात आणि पूर्ण पैसे भरून ते त्यांचा CC घेऊन सेल चालू करतात. अच्छा. आणि जसे जसे पैसे येतात तसे त्याच्यातले किती % पैसे बँकेला परत द्यायचे आणि किती % पैसे हे पुढच्या कामाला वापरायचे अशा प्रकारचं एक कॅल्क्युलेशन किंवा हे प्रोसिजर केली जाते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्याची फार गरज आहे की खूप नीट नियोजन पाहिजे. असं नाही की कोणतरी काहीतरी करतंय काही चाललंय तर त्याला लोक फॉलो करतायत असं नाही. एक सोसायटीला जरी PMC किंवा टेक्निकल ॲडवायझर किंवा बरेचसे कन्सल्टंट ठेवलेले असतील तरी कोणतरी एक माणूस सोसायटीतला मायमते त्याच्याबद्दल बंका साहेब तुम्हाला सांगतील पण खूप एक माणसाची थोडीशी जबाबदारी जास्ती असते की डिवोटेड पाहिजे कारण ते एक आहे.
फॉलोअप घ्यायला लागतो त्याचा. मग त्याला जर का प्रोजेक्ट मध्ये असा डिवोटेड माणूस असेल तर त्याला गृहनिर्माण संस्थेने त्याला ऑफिशियल मानधन द्यावं, काही हरकत नाही. ते मानधनही दिल देता येऊ शकतं की बाबा आपल्या घरातला आपला विश्वासातला माणूस आहे की तो त्याची वेळ जास्ती याच्यासाठी करतोय, तो त्यांनी जबाबदारी घेतली आहे. आणि जर का जसं मी बऱ्याचशा गृहनिर्माण संस्थांमध्ये बघितलं की इनहाऊस माणूस असतो तो कधीच कमिटीतला किंवा रिडेव्हलपमेंट कमिटीतला नसतो, तो सगळ्या गोष्टी फॉलोअप करतो, प्रस्ताव आणतो. प्रस्ताव आणलेला जो प्रस्ताव असतो तो रिडेव्हलपमेंट कमिटी आणि मॅनेजिंग कमिटी अप्रूव्ह करते आणि त्याला पुढे चालना दिली जाते. अच्छा, म्हणजे असं नाही की आतमधल्या आतमध्ये माणूस काहीतरी करतो. म्हणजे अशा प्रकारचे बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या तुम्हाला थोड्याशा फॉलो करायला लागतात. आणि एकदा मग हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती महिन्याभरामध्ये किमान एकदा तरी बसून सध्याची परिस्थिती, स्पीड, आपण मागे आहोत पुढे आहोत ह्याचं ॲनालिसिस करून गृहनिर्माण संस्थांनी हे फॉलो केलं तर मला असं वाटलं की ही प्रक्रिया, पुनर्विकासाची प्रक्रिया स्वतः फास्ट होईल. आणि नुसतं असं नाही तर मला स्वतःला खात्री आहे की जसं मगाशी दरेकर साहेबांनी सांगितलं की हे एवढ्या 20 गोष्टी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की ह्या गोष्टी आता आम्ही पुनर्विकासाला फायदे देणार आहोत, मी तुम्हाला लिहून देतो. हे जर का झालं तर विकासक नावाचा प्रकार हा मुंबईतनं नाहीसा होईल. आणि सगळे मोठे विकासक आहे ना ते सुद्धा सांगतील की आम्ही तुमचं काम करून कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो, 100 रुपये कमवायचे ऐवजी ते म्हणतील 25 रुपये कमवतो, आम्ही 4 प्रोजेक्ट करतो 100 रुपये मिळतील. खरं कसलीच रिस्क नाही ना, रिस्क नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये, आणि हे मॉडेल डेव्हलपमेंट मॅनेजर डीएम मॉडेल, हल्ली लोकांना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की डीएम काय, तर डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून मोठे मोठे विकासक जे आज ब्रँड्स आहेत, ज्यांच्या लिमिटेड कंपन्या आहेत, असे प्रोजेक्टमध्ये येतात. ते प्रोजेक्ट त्यांच्या ऑफिसच्या लोकांना घेऊन ते एक्झिक्यूट करून देतात. पैसे मात्र तुमच्या सोसायटी आणि तुमच्या नावावरती उभे राहतात. ते पैसे कसे असतात परत करणार ह्याच्याबद्दलही पूर्ण ठरतं. त्यामुळे आजच्या तारखेला मला असं वाटतं की येत्या काही वर्षामध्ये जर का ह्या सगळ्या पॉलिसी किंवा आज आपण जे इंटरप्रिटेशन करतो आहे, जे गव्हर्नमेंट फॉलोअप घेते आहे, गव्हर्नमेंट प्रमोट करते, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर विकासक नावाचा माणूस निघून जाईल आणि डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणूनच माणूस एक इकडे एजन्सी राहतील. आणि खऱ्या अर्थाने घराचे जे मालक आहे त्यांच्या हातात होल्ड राहील. काय सांगाल जाता जाता तुम्ही याबद्दल? प्रवीणजींनी जसं सांगितलं की कुठल्याही कामाला किंवा मुंबईसारख्या शहराला पैशांची काही कमी पडणार नाही. आम्हाला पण प्रोजेक्टला पैशांसाठी एक दिवस प्रोजेक्ट थांबलेला नाही. हा, जसं निखिलजी म्हणाले, सुरुवातीला वेळ जास्त द्यावा लागतो. जसं मी बराच वेळ द्यायचो सुरुवातीला, कारण सगळं समजून घ्यायचं होतं. बरं. आणि त्याच्यानंतर जेव्हा एकदा कन्स्ट्रक्शन सुरू झालं किंवा बिल्डिंग डिमॉलिशन सुरू झालं तर रेग्युलर त्याच्यावरती फॉलोअप हा लागतोच, कारण इकडे बिल्डर नाही, इकडे तुम्हीच बिल्डर आहात. तर सोसायटी मेंबर्सनी किंवा जे कोण ज्यांना जसं जसं वेळ मिळेल ते तिकडे वेळ द्यावाच लागतो. निखिलजींनी मानधनाची गोष्ट सांगितली की ज्यांनी काम करतंय त्याने काहीतरी मानधन दिलं तरी हे नाही आहे. आमच्या सोसायटीमध्ये मी हे सांगू शकतो की मला 1 रुपयाचं मानधन मिळालं नाही पण खूप जास्त मिळालं, की माझ्या आईवडिलांना नवीन फ्लॅट, मोठा फ्लॅट मिळाला ह्याच्यापेक्षा जास्त मानधन काय मिळू शकतं. ही गोष्ट नाही दुसरी. वा, तर एवढंच सांगतो मी याच्याबद्दल. सर, जाता जाता काय सांगाल? तर माझे एवढीच सगळ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना विनंती राहील की आपल्या आयुष्यातला आपला अंतिम ध्येय आपल्याला स्वतःचं मोठं चांगलं घर असावं. कारण आता त्यांचं कुटुंबही वाढतंय. पहिले कुटुंबात 2-3 लोक असे तर मुलं, सुना वगैरे, त्याच्यामुळे मुंबईत जागाही मोठी लागते. तर दुसरं असं कुठल्याच या जगातलं टेक्नॉलॉजी नाही की तुम्हाला एवढी जागा देईल. आणि मग जर हे असेल तर सगळ्यांनी याच्यात सहभाग एकमेकांना विश्वासात घेऊन पारदर्शकतेनं हा स्वयं पुनर्विकास झाला पाहिजे. सरकार सुदैवानं शिंदेसाहेब देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली आहे. ज्या सरकारचा भाग आम्ही आहोत, फायनान्स करणारी एजन्सी आम्ही आहोत, त्याच्यामुळे अडचणी कुठल्याच येणार नाहीत. आणि आल्या तर सोडवण्याचे प्लॅटफॉर्म्स आमच्याकडे आहेत. आम्ही स्वतः मार्गदर्शन करू, परंतु हा लाभ सगळ्यांनी घ्यावा. एक बिल्डर जर त्या ठिकाणी तुमच्या सोसायटीच्या जीवावर
करोडोचा नफा कमवत असेल तर तुम्ही थोडा परिश्रम घेतलेत तर तुम्हाला जास्त लाभ मिळणार आहे. बरोबर. मग स्वतःचं हित आणि लाभ कशात आहे हे समजून घेऊन स्वयं पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर व्हावा, अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आहोत, पैसे उपलब्ध करून द्यायला आम्ही आहोत. आम्ही येऊन फक्त इमारत बांधू शकत नाही, ते तुमचं काम आहे. तर गृहनिर्माण संस्था जी आहे त्या संस्थेनं विश्वासानं या अभियानात सामील झालं पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई जिल्हा बँक आहे, सरकार आहे, त्या ठिकाणी आपल्या निखिल दीक्षितांसारखी लोक मार्गदर्शन करायला आहेत, मॉडेल सक्सेस स्टोरी आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून मुंबईमध्ये हे स्वयं पुनर्विकास अभियान यांनी गती घेतली पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यात निश्चित यश मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करतो. याच नोटवर मला वाटतं आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया, कारण तुम्ही सगळ्यांनी हा जो विश्वास दिलाय बघणाऱ्या प्रत्येकाला तो खरंच खूप मोठा आहे आणि स्वप्नपूर्तीकडे नेणारा आहे. तुम्ही तिघही आज या चर्चेत सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार मानते. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण मार्गदर्शन घेत असतो तज्ज्ञांचं, पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.